रायगड मधील मवियाचे उमेदवार अनंत गीते यांच्या गुहागर विधानसभा मतदार संघातील प्रचार सभांकडे स्थानिक आमदार भास्कर जाधव यांनी पाठ फिरवलेली आहे। त्यांनी गुहागर मधील चारही सभांना दांडी मारली आहे, त्यामुळे भास्कर जाधवांच्या नाराजीची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे। दरम्यान नेत्यांच्या नाराजी नाट्यामुळे पदाधिकारी आणि कार्यकर्ते संभ्रमात असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। रायगडच्या मवियामध्ये आता नाराजी नाट्य सुरू आहे का अशा पद्धतीची चर्चा पाहायला मिळते, कारण मवियाचे उमेदवार असणारे अनंत गीते यांच्या गुहागर विधानसभा मतदार संघातील प्रचार सभांकडे आता स्थानिक आमदार असणारे भास्कर जाधव यांनीच पाठ फिरवल्यामुळे आता जाधव यांची नाराजी, याबाबत चर्चा सुरू आहे। अधिकचा अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी अमोल कले यांच्याकडून। अमोल, आपण पाहतोय की भास्कर जाधव नाराज असल्याची चर्चा पाहायला मिळते, नेमकं काय सुरू आहे? नक्कीच, रायगडचे लोकसभेचे उमेदवार अनंत गीते यांचा प्रचार जो आहे ते सुरू आहे आणि ऐन निवडणुकीच्या काळात या प्रचार सभेला भास्कर जाधव यांनी दांडी मारल्याचं चित्र जे आहे ते समोर आलेलं आहे। अनंत गीतेचा प्रचार जो आहे तो गुहागर विधानसभा मतदारसंघात सुरू होता आणि हा गुहागर विधानसभा मतदारसंघ जो आहे तो भाजपचा आमदार भास्कर जाधव यांचा आहे आणि या सभांना भास्कर जाधव यांनी जी आहे ती दांडी मारलेली आहे। त्यामुळे एकंदरीत भास्कर जाधव नाराज असल्याचं चर्चा ज्या आहेत त्या सुरू आहेत। भास्कर जाधव यांच्या पुतणीची हळद उतरवण्याचा कार्यक्रम असल्याचं सांगत आहेत, तर भास्कर जाधव यांच्यावरती विदर्भाची जबाबदारी दिल्याचं देखील समोर आहे। त्यामुळे एकंदरीत भास्कर जाधव हे सभांना जे अनुपस्थित आहेत त्यामुळे नाराज असल्याची चर्चा ज्या आहेत समोर येतात। नक्कीच, अनंत गीते यांच्या सभांना पाठ फिरवल्यामुळे भास्कर जाधव हे नाराज असल्याची चर्चा सध्या सुरू आहे। धन्यवाद अमोल, आपण दिलेल्या संपूर्ण अपडेटबद्दल।